महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे 2 वर्षातून झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वरळली होती, त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला 2 वर्ष वयोमर्यादा वाढवा किंवा संधी द्या। त्याप्रमाणे आज कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला गेला। या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं या बाबतीत हिथून पुढे होणाऱ्या MPSC च्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्या सर्वांसाठी 1 वर्ष ही मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे। आता आपल्याला माहिती आहे की PSI ची वगैरे जाहिरात आहे त्याची मुदत 19 तारखेला संपती, त्या मुलांनासुद्धा यामध्ये संधी ही मिळणार आहे, त्यांनाही 1 वर्षाची मुदतवाढ किंवा वयामध्ये शिथिलता ही आज संध्याकाळीच मुख्यमंत्री त्या बाबतीत त्याच्यावरती प्रस्ताव मागवून त्याच्यावरती सही करतील। MPSC मध्ये जेवढे विद्यार्थी आता 19 तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे, खूप साधारणतः 22 लाख मुलं तर आपल्याला माहिती आहे की MPSC ला सहज बसतात, त्यामुळं खूप विद्यार्थ्यांना की ज्यांचं आता त्यामध्ये काहींची 32 आज 31 PSI ला आपल्याला माहिती आहे की 31 वय आणि SC ला 34 आहे, त्यामुळे 31 वय झालं, ज्याचे 2 महिने झाले 3 महिने झालेत आणि कोरोनामुळे 2 वर्ष परीक्षा झाली नव्हती, त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे की ज्या मुलांनी परीक्षेची खूप तयारी केली होती परंतु कोरोनामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या, त्या सर्वच विद्यार्थ्यांना ज्यांची वयोमर्यादा ओलांडणार आहे त्याला त्याचा फायदा होणार आहे।